आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. भाषणाला सुरुवात करण्याआधी भाषणाचे छेद लक्षात ठेवा म्हणून आपल्यासाठी एका गीताचे कडवे सादर करतो. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवला आधार, तळपत्या उन्हात रखरपत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळे मूठ भर घास, कधी मिळे उपवास, उन्हे मातीत चालताना तुडविले काष्टाचे घास. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवला आधार. नमस्कार मित्रांनो, मी रुद्रेश तोंडे आत्ता सातवी आपल्या समोर विषय मांडतो आईची थोरवी. भाषणाचा विषय कसा प्रस्तावित होतो ते म्हणजे उपस्थितांच्या टाळ्यामुळे, आणि तुमचे टाळ्या देणाऱ्या तिथे नतमस्तक होतील ते दैवत म्हणजे. खरोखर आईची थोरवी कुठून सुरू करू? एखाद्या राजाप्रमाणे ज्यांनी आफ्रिदे गडे टेचून थोर छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊपासून ते रायगडाचे दरवाजे बंद झाले असता आपल्या पायासाठी गडाचा महाकठीण भाग उतरणाऱ्या थोर हिरकणी बायपासून अती अगदी आपल्या हाताचे आंधळे उंधळे झाले तरी आपल्या हाताचे आंधळे उंधळे झाले तरी एका क्षणाचे विचार न करता थोर पद्मशील तात्याराव राणे यांच्या जीव वाचवणाऱ्या थोर मंजुळापासून. खरोखरून मित्रांनो, आईची थोरी शब्दात म्हणणे खूप कठीण आहे, कारण शब्द संपता खऱ्या अर्थाने आई या नावाचा उच्चारतो. तरी हा विषय मांडण्याचा मी धाडस करतो. हा विषय मांडताना एक प्रश्न पडतो की आई म्हणजे काय? आई म्हणजे काय? आई म्हणजे जीवनातील एक पहिला गुरु, आई म्हणजे सृष्टीचे सर्वात श्रेष्ठ रूप, आई म्हणजे विश्वजिते भव्य दिव्य मंगल आणि उदार ते सर्व म्हणजे आई. अनेक कवीने म्हणले आहेत की आई ही लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावाची साय असते आणि लेकराची माय असते. लेकराची माय असते. आई हा मंदिराचा उंच कळस, आई ही मंदिराचा उंच कळस, आई ही अंगणातील तुळस, आई ही अंगणातील तुळस, आई ही जन्माची शिदोरी, कळतही नाही आणि उरतही नाही, कळतही नाही आणि उरतही नाही. आई या संस्कृताचे चालते फिरते विद्यापीठ असते. आई हे इंदू संस्कृताचे चालते फिरते विद्यापीठ असते. म्हणून म्हणतात आई माझा गुरु, आई म्हणजे कल्पतरु सुखाचा सागर. आई हे प्रीतीचे माहेर आणि शांतीचे आगर असते. आई हे प्रीतीचे माहेर आणि शांतीचे आगर असते. आई आपल्या लेकरासाठी काय काय करते हे कवी यशवंतरावच्या काव्यातून बघता येईल. आईची माया पाण्याहुनी पातळ आणि चंद्रावणी शीतळ असते. आईची माया पाण्याहुनी पातळ आणि चंद्रावणी शीतळ असते. आई म्हणजे खरोखरच प्रेमाचं कलळच. महासागराची शाई केली तरी आईची अशाही आईची थोरवी कणाने, अशा या आईची थोरवी कणाने, अशा या दाडल्या आईला माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराज.